ऊपर जाके बैठिए कॉर्नर में, आपका क्या, ऊपर चलिए आप भी ऊपर चलिए। हाँ, ग्राउंड खाली कीजिए वॉलेंटियर्स, चलो कार्ड वाले वॉलेंटियर्स पूरे ग्राउंड चेक करो, फील्ड आउटफील्ड क्लियर करो। पहिला चेंडू हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर डाकी आपण पाहणार आहोत, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत। स्ट्राइक एंडला फलंदाज असणार आहेत मिस्टर प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला संतोष, पहिला बॉल अराउंड द विकेट, कट केले बॉलला, चांगला स्टॉप, चांगला कॅरी, पहिल्याच बॉल वर गोल्डन डक वर फलंदाज होत आहेत बाद, प्रथमेश बॅक टू डग आउट ऑन झिरो। चला डॉक्टर सप्लाय एक्स्ट्रा मेंबर, प्लीज डॉक्टर सप्लाय एक्स्ट्रा मेंबर आमच्या समलोचन कक्षामध्ये येऊ द्या, चांगल्या कामाची दखल आम्ही घेणार आहोत, चांगल्या खेळाची आम्ही दखल घेणार आहोत, त्याचमुळे कुठल्या क्षेत्ररक्षकाने जो जेल टिपलाय ती माहिती आम्हाला द्या। इतकं चांगलं क्षेत्ररक्षण तर त्यांची चर्चा तर व्हायलाच पाहिजे, नाव द्या प्लीज। निनाद शशांक, शशांक यांनी तो जेल टिपलेला आहे कव्हर पॉइंटला। काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला, शशांक यांच्या वतीनं तो झेल टिपला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी झाला। बघा डॉक्टर सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं हातांची जडणघडण करून झेल टिपताना पाहायला मिळत आहेत। इतका कमी वेळामध्ये प्रॅक्टिस नसताना इतकं अव्वल दर्जा क्षेत्ररक्षण करणं खरंच थक्क करणारं आहे। दरम्यान पहिलाच फलंदाज, आघाडीचा फलंदाज ज्याची दाहकता आपण नेहमीच स्टेडियममध्ये पाहतो, मैदानात पाहतो, प्रथमेश बाद झाले, दिनेश नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला, स्ट्रेट बॅटचा वापर केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, लॉंग ऑनचा खूप दूर आहे, बॉल थेट जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिथीचा षटकार, सामना चार षटकांचा असेल याची दखल घ्यायची प्लीज, हा सामना चार षटकांचा असणार आहे, त्याचमुळे बघा द्रुतगती वेगानं फलंदाज करण्यासाठी तयारी दिनेश यांची पाहायला मिळते। या सहा धावांच्या मदतीनं आता धावफलक सुरू झालेला आहे, ॲडव्होकेट्स अँड लॉयर्स या संघाचा। पहिल्या चेंडूवर खूप चांगला स्ट्रोक केला होता, स्लाइस करताना कव्हर पॉईंट क्लिअर करायचो प्रथमेश यांना, पण तितके एक अभेद्य भिंत पाहायला मिळाली, ती म्हणजेच शशांक यांची, बॅकफुटला गेले, यावेळेस थोडस एलिव्हिएशन दिलं, कट करताना बॉलला थेट पाठवलंय डीप कव्हर पॉईंट सीमारेषा पार, चार धावांचा येतोय हा चौकार। रेग्युलरली डॉक्टर्स अँड लॉयर्स वर्षभर क्रिकेट खेळत असतात, ते लेदर बॉल क्रिकेट असते आणि त्याचमुळे या टर्फ क्रिकेटचा अंदाज आहे डॉक्टर्स अँड लॉयर्सला, आणि त्याचमुळे बघा ना खूप चांगल्या पद्धतीचा बाउन्स ज्ञानेश्वर डाकी यांनी हाताळला होता, पण त्या चार धावा रोखू शकले नाही। चौफे फलंदाजीसाठी खरं तर ओळखलं जातं फलंदाज दिनेश यांना, धावसंख्या पोचते 10 आकड्यावर। यावेळेस पुन्हा त्या बॅकफुटला गेले आणि बॉलला खेळलं एक्स्ट्रा कव्हर कव्हर झोन मध्ये, क्षेत्ररक्षक करतात पाठलाग, आउटफील्ड स्लो आहे, दरम्यान दोन धावांचा कॉल आहे। दिनेश कोणगावचे भिवंडीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे। हो, यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला रोल केलं, आता नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार, हाच पवित्रा दिसतोय दिनेश यांचा, आता येतोय हा दणदणीत चौकार, धावसंख्या पोचते 16 आकड्यावर, 16 रन्स ऑन बोर्ड। पहिल्या षटकामध्ये काय स्फोटक फलंदाजीचा साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये दिनेश करून देत आहेत, पहिल्या चेंडूवर प्रथमेश बाद झाले पण त्या गोष्टीची तमा न बाळगता माझा खेळ काय आहे तेच मी दाखवणार, आणि तोच पवित्रा प्रत्येक बॉलवर त्यांचा अटॅक आणि आता खळखट्याक। हलक्या त्याने बॉलला प्लेस करायचं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर दिनेश यांचा, कोणगावचा टायगर म्हणून त्यांची ख्याती आहे दिनेश, आणि दिनेश यांचा पहिल्या षटकामध्ये खेळण्याचा पवित्रा आक्रमक राहिलेला आहे, आणि त्याचमुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले एक गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट आफ्टर वन ओव्हर। ज्ञानेश्वर डाकी पहिल्या चेंडूवर विकेट घेताना पाहायला मिळाले। मनीष सर प्लीज जरा लवकर फास्ट करा, आता वेळ बराच झालाय, एक्झिबिशन मॅच बरोबर आहे, नियमचं पालन केलं पाहिजे, 15 मिनिटाचा कालावधी, चार षटकं पूर्ण करायला, एन्जॉय करा, वेळेत करा, थँक्यू।
बघा आता ही तर सूचना आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं की तुम्हाला 15 मिनिटाचाच कालावधी मिळणार आहे. त्याचमुळे प्रत्येक षटकानंतर आम्ही तुम्हाला वेळ सांगू, तुम्ही पहिल्या षटकासाठी किती घेतला आहे, दुसऱ्या षटकासाठी किती घेतला आहे, या सर्व गोष्टींची जाणीव आम्ही तुम्हाला करत देत आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत फार एंडकडून. महेश दुसऱ्या क्रमांकासाठी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. संतोष यांनी पहिल्या षटकामध्ये बघायची भूमिका घेतली आणि आता इन ॲक्शनमध्ये येण्याची वेळ आलेली आहे आणि पाहूया त्यांची ॲक्शन किती धावा देऊन जाते टीम ॲडव्होकेट्स अँड लॉयर्सला. चला जास्त वेळ नाही मित्रांनो, बघा वारंवार सूचना आम्हाला ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने येत आहेत कारण आताचं वेळापत्रक थोडंसं लांबलेलं आहे म्हणून त्या सूचना आयोजकांच्या वतीनं प्लीज जास्त वेळ घेऊ नका. प्लीज प्लीज महेश बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्ररक्षण बदलताना जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या प्लीज. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेत आहेत महेश. स्ट्राईक एंडला फलंदाज असतील संतोष. धावसंख्या झालेली आहे 16. ऑन साईडला क्रॉस बेटेड संतोष काय म्हणतोस, सिक्सर येतोय, 6 धावा मिळतील, धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड. रेग्युलर क्रिकेट खेळण्याचा फायदा होतो, म्हणतात ना की शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलो तर सायकल चालवणं सुद्धा कठीण. त्याचमुळे शिकत राहिलं पाहिजे आणि बघा हे सर्व डॉक्टर्स लॉयर्स ॲडव्होकेट्स आपल्या ड्युटीवर तर रेग्युलरली कामावर असतातच पण जो पावला मिळतो सॅटर्डे संडेचा तर लेदर क्रिकेट खेळतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिस्तबद्ध ते नियोजन त्यांचं असतं आणि त्याच नियोजनाचा फायदा या स्पर्धेमध्ये होतोय डॉक्टर्स या संघाविरोधात ॲडव्होकेट्स आणि लॉयर्सला. धावसंख्या झालेली आहे 22, 22 रन्स. फुल लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, बनतील दर्शक बॉल सीमारेषा पार. स्टेडियम के अंदर जाके स्टेडियम के बाहर मारने का प्रयास, षटकार. 6 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते आता 28 वर. फॉर द लॉस ऑफ वन विकेट. 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहिलेले आहेत. फलंदाजी खूप चांगल्या स्तराची, आडव्या वाटेने खेळायचा होता, अँगल चांगला वापरलाय गोलंदाजाने आणि या धीम्या गतीचा बॉलला व्यवस्थित आपल्या कक्षेत घेता आला नाही आहे संतोषला. बॅक टू बॅक 2 मोठ्या फटक्यानंतर थोडासा पॉज आपण पाहतोय त्याच्या खेळीला लागलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, या षटकामध्ये 12 धावा महेश यांनी खर्च केलेले आहेत. 4 षटकांचा क्रिकेट आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दोन्ही संघांनी वेळेबद्दल सतर्क राहण्याची विनंती आम्ही वारंवार करत राहू. जास्त फ्लाईट आणि त्या फ्लाईटला ओळखताना बॉलचा पाठलाग करताना बॉलवर बॅट फेकताना या 4 धावा मिळाल्यात आणि हा बीमर पद्धतीचा असेल नो, एकूण मिळेल 5 धावांचा बोनस टीम लॉयर्स अँड ॲडव्होकेट्स टीमला. 5 धावा मिळतील आणि 5 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33 आकड्यावर, 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ज्ञानेश्वर डाकी यांनी खूप चांगली सुरुवात केली होती या डावाची आणि यावेळेस बघा फ्री हिटच्या बॉलवर फ्री झाले, उलट दिशेने खेळले आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 6, कडक बेधडक षटकार. सरळ बॅटचा वापर, आडव्या बॅटचा वापर, उलट दिशेने वापर, खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक फटक्यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करताना फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच संतोष यांची आणि त्यांच्या खेळीच्या जोरावर आणि पहिल्या षटकामध्ये दिनेशच्या खेळीच्या जोरावर धावसंख्या पोहोचलेल्या 39 वर. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा अतिरेकच झाला, विकेट किपर चुकले, त्याचमुळे एकदा पळून पूर्ण केलेली आहे जी पाहायची असेल. एखाद्या विची वाढ, धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर, 40 रन्स ऑन बोर्ड. बघा ओव्हर थ्रो थ्रो बॉलिंग इंडला केला होता आणि त्याच संधीचा फायदा उचलताना चुकले आणि फलंदाजांचा फायदा झाला. 2 धावा मिळाल्या या 22च्या, धावसंख्या 41 झाले, 41 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 2 षटकांमध्येच फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालेला आहे, धावांचा वेग पाहायला मिळालेला आहे, मैदानाजवळ चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा रिचमध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलंय, नॉट ॲक्सेसिबल, काऊ कॉर्नर सीमारेषा पार, 6 षटकार. धावसंख्या 47 झाली, 2 षटकांचा खेळ संपलेला. चला सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये, गोलंदाजाने आपल्या जागेवर यायचं प्लीज, सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये, गोलंदाजाला लगेच पाठवून द्यायचं आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 47, 1 गडी बाद, चांगल्या पोझिशनमध्ये दिसते ॲडव्होकेट्स अँड लॉयर्सची टीम.
छोट्या मोठ्या उड्या सर्वच घेतात, आपण घ्यायची झेप. या तत्वावर ॲडव्होकेट्स अँड लॉयरची टीम पाहायला मिळते. झेप घेत आहेत दोन फलंदाज, सक्रिय राहिलेले आहेत, एका बाजूनं संतोष आणि एका बाजूनं दिनेश. आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत, दिनेश. नॉन स्ट्राईक एंडला असतील संतोष. दोघांनी एक एक षटक वाटून घेतलेलं आहे, म्हणजे पहिल्या षटकामध्ये दिनेशचा खेळ आपण पाहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण संतोषचा खेळ पाहिला आणि दोघांनी इक्वल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आतापर्यंत. बघा चला जास्त वेळ घेऊ नका, चार षटकांचा फॉर्मॅट असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 47. मेरिन, नवीन गोलंदाज मेरिन यांना आपण पाहतोय. आता स्पिन अटॅक इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न कॅप्टनचा असेल. मेरिन बॉलिंग मार्कवर, स्ट्राईक एंडला आपण दिनेश यांना पाहतोय. राउंड विकेट, शॉर्ट ऑफ लेन, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत पण ज्ञानेश्वर यांची रीच पडते कमी आणि मिळते चार धावांची हमी. आणि अशा पद्धतीने 50 ओलांडलेली आहे ॲडव्होकेट्स अँड लॉयर्स टीमने. धावसंख्या पोहोचते आता 51 या आकड्यावर, 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन. प्रत्येक षटकामध्ये धावांचा रतीब घातलेला आहे, म्हणजे आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर एक षटकार दोन चौकार, दुसऱ्या षटकामध्ये चार षटकार एक चौकार आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात चौकाराने केलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या अगदी पलीकडे पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आला आरामात पळून पूर्ण केलेले आहे. धावसंख्या पोहोचते आता 52 या आकड्यावर, 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन. गती चांगली मेंटेन केलेली आहे आणि याच गतीनं खेळ झाला तर जवळपास 80 ते 90 पलीकडे जाण्याची दाट शक्यता आहे. टीम ॲडव्होकेट्स अँड लॉयर्स, वन हॅज टू टेक द कमांड. पाहूया तो गोलंदाज कुठला असेल. मेरिन थोडेसे खर्चिक ठरलेले आहेत या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लेन, पण या ठिकाणी बघा इतका चांगला मौका मिळवूनही त्यावर चौका खेचू शकले नाही. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल, स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर पोचते दिनेश. एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोचते 53 या आकड्यावर, 53 रन्स ऑन बोर्ड. कधी कधी धीमी गती तुम्हाला फायदा देऊन जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 आणि 2 4 होतीलच असं नाही आहे, म्हणूनच क्रिकेटचा खेळ पसंत केला जातो. पूर्ण भारतभर ती पसंती क्रिकेटच्या खेळायला मिळालेली आहे, कारण एक्सपेक्टेड करतात प्रत्येक जण की असंच होईल पण त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या विरोधात काहीतरी घडतं. म्हणून प्रेक्षक शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबलेले असतात. ऑन साईड लाडव्या पटने खेळले, चांगला स्टॉप, वॉच अ फिल्डिंग. आताच्या घडीला तिसऱ्या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल, धावसंख्या पोचते आता 54 या आकड्यावर, 54 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या षटकातले चेंडू हाताळलेले आहेत 4, इकॉनॉमिकल ठरले आहेत दोन षटकांची तुलना केली तर. आडव्या बटीने खेळलेत, कनेक्शन मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे, बॉल अडवला जाईल टीप मिडविकेटला, तोपर्यंत एक सिंगल आरामात पुरवून पूर्ण केलेली आहे. या अगोदर दोन गोलंदाजांची गती मेरिनपेक्षा जास्त होती पण मेरिन यांच्याकडे थोडीशी स्ट्रॅटेजी आहे, थोडंसं वेगळं पण आहे, त्याचाच फायदा ते उचलत आहेत. यावेळेस बघा क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, ते मात्र बनतील दर्शक. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, 6 मिळतील आणि अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकांसमाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 61 धावा, 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट. 61 धावा, 1 गडी बाद, शेवटचे 7 चेंडू बाकी. पूर्णपणे कंट्रोल, पूर्णपणे दबदबा, पूर्णपणे वचक फलंदाजाची पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत 3 षटकांवर. जवळपास 20.33 गतीनं धावफलक पुढे सरकत चाललेलं आहे टीम ॲडव्होकेट्स अँड लॉयर्सचा. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील आता. संतोष रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर न्यू बॅटर इनिंग्ज. विवेक नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत, फलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले आहेत.
दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 65 धावा 62 आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहे ते या षटकातला एक प्रशांत नवीन गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी हे शेवटचं षटक आहे ऑन साईडला पूल क्षेत्ररक्षक आहे डीपीड विकेटला ओ बॉल साईड झाला नाही त्याचमुळे एक सिंगल तर मिळेलच बॅकअप आहे क्षेत्ररक्षकाचं आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 63 आकड्यावर चला पुढचा सामना असणार आहे प्रेस वर्सेस एनसीपी युथ दोन्ही कॅप्टनच्या तयारीत राहायचं आहे दोन्ही कॅप्टन को तयार राहणं आहे प्रेस वर्सेस एनसीपी युथ अगला मुकाबला लागा और दोनों कॅप्टन्स को निवेदन करना चाहूंगा की आप टॉस बॉक्स में तयार रहिए प्रेस वर्सेस एनसीपी युथ प्लीज बी रेडी फॉर टॉस बोथ कॅप्टन्स बॉलर तयार प्रशांत अराउंड विकेट ब्लाइंड स्ट्रोक ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न मार्जिन खूप कमी होतं जेव्हा तुम्ही बॅटचा फेस क्लोज करता मिड विकेट स्क्वेअर लेगला टायमिंग प्रॉपर असायला हवं तसं जुळत नाही आहे त्याचमुळे डॉट बॉलची हाताळणी प्रशांतचं हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे मागच्या 3 षटकांची तुलना या षटकाशी केली तर धावसंख्या थांबले 62 रन्स प्रशांत मखवाना गोलंदाजी मार्कवर अराउंड विकेट सफल झाले ऑन साईडला आडव्या बाटीने खेळताना पुल करून बॉलला पाठवलंय थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धावा मिळतील षटकार येतोय आणि आता दिनेश सुद्धा मैदानाच्या बाहेर येत आहेत 7 धावांची वाढ होते धावसंख्या पोहोचते 69 या आकड्यावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील सर्वेश येतील म्हणजे ते खारबावरून बिलॉंग करतात आणि प्रत्येकाला मौका मिळतोय ऍडव्होकेट्स आणि लॉयर्सच्या टीममध्ये म्हणून कधी कधी असं म्हणतात ना की चांगली टीम पण नसावी म्हणजे प्रत्येकाला चान्स मिळत नाही चांगली टीम असल्यावर आहे का या ठिकाणी प्रत्येक जण चांगला खेळलेत बघा प्रथमेश यांचा देखील खेळ तितकाच वरच्या दर्जाचा आहे पण ते पहिल्या चेंडूवर बाद झाले जलजीच्या स्वरूपात त्यानंतर संतोष दिनेश दोघांची फलंदाजी बघा सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाणार नाही कारण धावसंख्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याचमुळे घाई करण्याची गरज नाही तोच अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळालाय शेवटचा एक चेंडू बाकी आहे या पहिल्या डावातला धावसंख्या झालेली आहे 70 धावा 70 रन्स ऑन बोर्ड लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग चलिए तयार राहणार आहे दोन कॅप्टन्स प्रेस वर्सेस एनसीपी युथ कॅप्टन्स प्लीज रेडी फॉर टॉस प्रशांत मखवाना ओवर द विकेटने आलेत ऑन साईडला स्लॉग स्वीप करताना या डावाचा शेवट गोड केलेला आहे सर्वेशांनी एक मौका मिळाला त्यावर जबरदस्त सिक्सर त्यांच्या वतीनं आला 4 षटकांचा खेळ संपला धावसंख्या 76 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 77 धावांची गरज असेल 24 बॉल्स अँड 77 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम डॉक्टर्स चला लवकर क्षेत्रक्षक लावून घ्यायचं टॉस साठी आपण येऊया टॉस कमी जाणार पडेल
चेक माइक चेक आपके पास था ना अरे दे दिया ना पहले उसको अरे दे दिया था ना उधर मेरे टॉस ही तोड़ाई थी उसने तो ये वाला वाइट टॉस चलेगा अरे यार सर कौन आ रहा है हम सुना रहे चेक 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 माइक टेस्टिंग चलिए टॉस किया जाएगा दोनों कैप्टन्स एक वजह से है एनसीपी यूथ और एक टीम होगी प्रेस मैं मिस्टर हमीद सर को निवेदन करना चाहूंगा आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा टॉस हम दिखाएंगे दोनों कैप्टन्स को एक बाजू है टेल और एक साइड में हेड हेड और टेल कॉल कौन देंगे चलिए प्रेस कैप्टन कॉल देंगे स्पिन द कॉइन सर टेल इज अ कॉन टेल्स वेट 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 सर मैच नहीं जीते आपने आपने टॉस जीता है आइए थोड़ा डिस्कशन होगा थोड़ा सा ये टॉस जीता डिसीजन क्या होगा फील्डिंग फील्डिंग खेलने का मौका मिल रहा है लगभग कई सालों के बाद आप शायद इस स्टेडियम में खेल रहे होंगे तो वो फीलिंग कैसी है अभी तो हमको लगता है हम तो वर्ल्ड कप जीतने को खेलने आए आईपीएल ओके मुकाबला क्रूशियल है हम मुकाबले के और बढ़ेंगे टॉस जीता है ब्रेस ने टॉस जीतकर उन्होंने गेंदबाजी चुनी है एनसीपी यूथ आपको बल्लेबाजी करनी है क्या कहना चाहोगे इस फैसले के बारे में नहीं बल्लेबाजी करने के लिए हम रेडी है और इतने अच्छे ग्राउंड में हमको खेलने का मौका मिल रहा है सारे प्लेयर एक्साइटेड है बहुत एक्साइटेड है खेलने के लिए और सबको एकदम आईपीएल जैसे फील हो रहा है थैंक यू टू नजीबुल्ला सर यस नजीबुल्ला सर को तो सब थैंक यू बोल रहे हैं 128 टीमें खेल रही है और 128 टीमों को स्टेडियम में खेलाना एक छोटी मोटी बात नहीं है टॉस जीत लिया है प्रेस टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी चुनी है और बल्लेबाजी करनी होगी टीम एनसीबी यूथ को दोनों टीम को देंगे हम शुभकामनाएं और जाएंगे एक कमेंट्री बॉक्स में वहाँ पे रेडी है प्रशांत यादव स्टे ट्यून ऑन tennisacademy.in आप देख रहे हैं नजीबुल्ला ट्रॉफी 2024 थैंक यू शुक्रिया मनीष सभी दर्शकों का किरण का स्वागत है दुधिया रोशनी में मैदान हवा में गेंद और गेंद के ऊपर का चप प्रहार किया गया इस प्रकार क्षेत्र में गेंद चली गई थी महत्त्वाचा सामना आपण मैदानावरती पाहतोय आणि आज वकिलाने इतकी यथेच धुलाई केले गोलंदाजाची धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय देवेने यावेळेला स्ट्राइक रेनला देवेने आणि विक्रांतची जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्क करते गोलंदाज विनाश ऑन साइड ला सुरेख पटका लॉगॉन क्षेत्रामध्ये यावेळेला चेंडू आपण पाहू शकता एकदम इथे एकेरीने धावसंख्या पोहोचले 5 वरती नजीबुल्ला ट्रॉफी 2024 आणि काय अद्भुत असा नजारा आपण यापूर्वी पाहिला होता दादाजी कोंडदेव स्टेडियम वरती अभिनाचे हे षटक पहिल्या षटकाचा खेळ ओ हटकीने एक सुंदर चेंडू होता ब्रोकरमध्ये टाकलेला चेंडू होता ऑनसाइड करण्याचा प्रयत्न मरकडाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूने बॅटमध्ये तितकासा चांगला संपर्क नाहीये अक्षय निर्मल पंतच्या भूमिकेमध्ये तापर कदा बस 7 ऑफटमच्या बाहेरचा चेंडू यावेळेला शफल बॅटर होतोय त्यामुळे बेनिफिट गोलंदाजाला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावल करती एकूण डावा आहेत 7 धावा 77 धावांचं आव्हान आहे आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता यानंतर होणारा जो सामना आहे त्याची तयारी जय्यत तयारी केली जाते टॉस जिंकल्यानंतर काय जल्लोष आपण पाहिला होता डॉक्टर आणि वकील असा सामना मैदानावरती तर आज यावेळेला बॅटिंग करत असताना आपण बघितलं तर संतोषची बॅट तळपली अप्रतिम बॅटिंग त्याने केली त्याचबरोबर या ठिकाणी दिनेशच्या बॅटमध्ये देखील चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला आणि त्यामुळे 4 षटकामध्ये 77 धावा एक मोठं आव्हान निश्चितच ठेवलं गेलेलं आहे नूरखान यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील
अकुटपत्या चेंडू वरती आक्रमण केलंय, सुंदर फटका पुलचा, चेंडू जाईल वन बाउन्सी मारू शपार, चार धावन करतात चौकार. लवकर रीड केला होता चेंडू बॅटरने आणि खूप सुंदर पद्धतीनं ऑन सडल टिप्स कोलेक्टर दिशेनं यामध्ये एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. दादोजी कोंडे स्टेडियमचा जर विचार केला तर निश्चितच आज या ठिकाणी निश्चितच या मॅचचा जर विचार केला तर सुरुवात खूप चांगली झाली होती बॅटरची, विशेष करून आघाडीचे फलंदाज. आज आपण पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे, संतोष, त्यानंतर दिनेश, विवेक आणि चांगली कामगिरी केली दिनेश आणि संतोषने. या मॅचचा जर विचार केला चौदा धाबा यावेळी हकोटपदा चेंडू, त्यावरती खरपूस समाचार घेतला, चेंडू जाईल फाईल घेते चेंडू, चार धाबा करता चौकार. धावपळका धाबा 18, चार षटकांचा सामना जिंकण्याकरता 77 धावांचं आव्हान. वैद्यकीय अधिकारी मैदानावरती आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर वकील आहेत. क्रिकेटचा खेळ आपण अत्यंत सुंदर पाहतोय, प्रत्येकाला संधी. अकोटपदा चेंडू, त्यावरती अप्रतिम फटका सजवला, बॉडीला लोड केलंय आणि फायनलच्या दिशेनं चेंडू सीमा पार जातोय चार धावान करता. आणखीन एकदा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, अचूक थ्रो, उत्कृष्ट कामगिरी मैदानावरती. प्रतिमेचा अत्यंत उत्तम प्रकारचा थ्रो आपण पाहिलेला आहे. आणि आता वकील बाजी मारतील की काय असं वाटतंय, कारण या मॅचमध्ये निश्चितच अनेक अनुभवी असलेले खेळाडू आहेत, अनुभवी डॉक्टर आपल्याला बघायला मिळतील. परंतु ज्यावेळेला एखादा रुग्ण येतो, तो आजारी पडतो, त्यानंतर त्याला पुन्हा एकदा उभं करायचं असतं, नाजूक स्थितीमध्ये असलेल्या पेशंटला पुन्हा एकदा उभं करायचं असतं, हे काम डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने करतात. आता परिस्थिती टीमची बघितली तर नाजूक आहे, म्हणजे कधीकधी व्हेंटिलेटरवरती देखील पेशंट जातात, त्यालाही पुन्हा एकदा उभं करण्याची संजीवनी देण्याचं काम डॉक्टर करतात. आता तसं घडणार का, इथे एक संकटमोचक खेळाडूची आवश्यकता, चांगली बॅटिंग करावी लागेल नवीन बॅटर मैदानावरती. ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, ओहो खूप चांगला चेंडू, सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाकडनं झाली आहे. आणि आता आपण एकूण जर बघितलं तर दोन षटकांचा खेळ, चार षटकांचा सामना, जिंकण्याकरता 77 धावांचं आव्हान. आणि आता यावेळेला डॉक्टर टीम आपण बघितलं तर निश्चितच अडचणीत आलेली आहे. 18 धाबा एकाकडच्या बोबद्यामध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण बघितलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 77 धावांपर्यंत पोहोचायचे, 59 धावांची आवश्यकता. याचा अर्थ या मॅचमध्ये तुम्हाला यावेळेला एक मोठं षटक, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार, युवराज सिंगने जी कामगिरी केली होती ब्रॉड विरुद्ध, तशा प्रकारची कामगिरी करायला लागेल तर तुम्ही या सामन्यामध्ये परत याल, नाहीतर आता नाजूक स्थिती आहे. गोविंद गोलंदाजी मार्क वरती सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, सुरेख प्रकारचा चेंडू होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आता बघा, जेव्हा चांगली बॅटिंग होत नाही तेव्हा दोन तीन बॅटर पॅड मधून तयार आहेत, पुढचे दोन तीन बॅटर आपण पाहू शकता या जमिनीत बॅटिंग करण्याकरता. पुढे सरसवत खेळलेला चांगला फटका लॉंगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यावेळेला पकडलाय झेल की सोडलाय, दडपण होत जेव्हा चेंडू आकाशात गेला, परंतु यावेळेला या दडपणात दर्पण चांगला झेल पकडला, दडपण होत निश्चित होत आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय अगदी म्हणजे काही करायची आवश्यकता नव्हती चेंडूच्या खाली. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, इथे बघा काय घडलं होतं, हा झेल 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नात, आणि खूप चांगले जगलर बनू शकतात, वकील तर आहेतच परंतु जगलर सुद्धा खूप चांगले बनू शकतात. डॉक्टरांची टीम नाजूक अवस्थेमध्ये,
आणि कमीत कमी दोन तीन बॅटर आता सज्ज आहेत, म्हणजे मला संधी मिळेल का, मला संधी मिळेल का बॅटिंग करण्याकरता? दापलकरती धावा पडवाऊया, किती झाल्यात या मॅचमध्ये? 18 धाबा, दोन कडी बाद झाले, 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ, तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. गोविंद आणखीन एक चांगला चेंडू, टप्पा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. चार षटकांचा सामना, पहिल्या इनिंगमध्ये इतकी आक्रमक बॅटिंग केली बॅटरनी, आणि विशेष करून कौतुक करावं लागेल विक्रांतचं. विक्रांत त्याचबरोबर दिबेन सुरुवात चांगली केली होती, तर त्यानंतर यावेळेला हवे चेंडू खेळलाय, तोच क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का पाहूया. नाही, प्रयत्न चांगला होता. त्याचं खरं तर नाव आहे दर्पण, परंतु दडपण आलं की हा खेळाडू पुन्हा एकदा फुलून येतो. मगाशी घेतलेला झेल व्हायरल होऊ शकतो, कारण एकदा, दोनदा, तीनदा, तिसऱ्यांदा त्याच्या हातामध्ये तो झेल आलाय, म्हणजे चेंडू पकडला गेलाय. खूप चांगला झेल या ठिकाणी. अकोटपद चेंडू बॅकपुढे जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळलाय. यश मॅचमध्ये जर बघितलं तर सुरेख कामगिरी गोलंदाजाची. गोविंद गोलंदाजी मार्कवरती, बॅटरचा विचार केला तर चेतन आणि ज्ञानेश्वर. दोन गडी बाद झाले, दाबलकरती एकूण डाबा आहेत 21. पुढे सरसवत चांगला फटका, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केलाय संतोष. आपल्या संघाला तितकासा आनंद देऊ शकले नाहीये. चौकार या ठिकाणी वसूल केला जातोय बॅटर कडून. तीन षटक, तीन षटकांच्या समाप्तीनंतर दाबलकरती एकूण डाबा आहेत 25. पाव शतक पूर्ण झाले, परंतु 77 पर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टरांसाठी आणीबाणीची वेळ आहे, म्हणजे 1977 साली आपण बघितलं आणीबाणी आली होती, आता तशी परिस्थिती नाजूक स्थिती आहे सध्या. पण बरेचसे बॅटर यावेळेला पॅड बांधून तयार आहेत, मला संधी मिळेल तर मी पण जाईन आणि चांगली बॅटिंग करेन. वकील इलेव्हन टीम अप्रतिम कामगिरी केली. तीन षटक समाप्त झाले, दाबलकर धाबा 25, 77 धावांचा फाटला या ठिकाणी केला जातोय. यानंतर पत्रकार सज्ज असतील पुढच्या सामन्यासाठी. प्रत्येकाला संधी या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय नजीब मुल्ला साहेबांच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, अत्यंत सुंदर असं आयोजन, आणि स्टेडियममध्ये क्रिकेटचा खेळ खेळण्याचा आनंद हा वेगळाच असतो. प्रत्येक जण इथे जोडल्या गेलेला प्रेक्षक असेल. लाईव्हमध्ये आपण बघितलं, टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले होते, त्यांनी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला. अकोट पद्धत चेंडू सुरेख पद्धतीने खेळलाय. ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. आणि एकेरीने धावसंख्या पोहोचले ते एकूण आपण पाहू शकता 26 वरती. डॉक्टर आणि वकील असा सामना. आणि या सामन्याचा जर विचार केला तर आघाडीचे फलंदाज आता आपण पाहू शकता, प्रथमेश बाद झाल्यानंतर संतोष आणि दिनेश या जोडीने काय कमालीची बॅटिंग केली. पुढचा सामना जर पत्रकारांचा असेल तर निश्चितच त्यांच्यासाठी बदलू ते खूप चांगला. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेनं, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू थांबू शकत नाहीये. शुभम त्या ठिकाणी आहे. आता बघा, ज्यावेळेला प्रचंड दबाव येतो त्यावेळेला तुम्हाला शिकण्यासारखं, विशेष करून दडपणकडून. दडपण आलं की दडपण बघा कशा काय पद्धतीने कामगिरी करतो. परंतु दोन क्षेत्ररक्षक असे आहेत, त्यांनी चेंडू थांबवलेले नाही आहेत, क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालेलं नाही आहे. नवीन बॅटर मैदानावरती, कारण चार षटकांचा सामना आहे. यावेळेला पहा, क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही आणि त्यामुळे चार धाबा यावेळेला वसूल होत आहेत. चार धाबा या ठिकाणी मिळत आहेत बॅटरला. नवीन बॅटर मैदानावरती महेश, चेतन बॅक टू द पॅवेलियन. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण खूप चांगले होते, परंतु पंचावर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाहीये. अक्षय निर्मल खास करून आज पुण्याहून आलेले, आज मुंबईमधले दिग्गज अंपायर निश्चित या प्रदर्शन निपंत पाहिलेले आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली. सामन्याचा विचार करता या सामन्यामध्ये आता औपचारिकता बाकी. आकोटा पता चेंडू यामध्ये अत्यंत सुरेख फटका, फायनलच्या दिशेने चेंडू बळवलाय. मनगडाचा खूप सुंदर वापर, चार धावा मिळतील चौकार. यावेळेला मिळेल चौकार. थोड्याच वेळात मैदानात येतील पत्रकार. आता डॉक्टर आणि आपण बघितलं तर वकील मैदानावरती. आकुंड पद चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, दिशांत चेंडूवरती खरपूस समाचार.
पुढे सरसबत चांगला फटका खेळला लॉगामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर अप्रतिम झेल पकडलाय ज्याला क्षेत्ररक्षक आहे ऋषभ बघत दर्पण कडून ऋषभनं या ठिकाणी धाडा घेतला बाकी जे क्षेत्ररक्षक आहेत तितकीशी चांगली कामगिरी करू शकले नाही आहेत परंतु इथे काय घडते आतापर्यंत किती गडी बाद झाले ते देखील पाहूया चार गडी बाद झाले तर आता सहाव्या क्रमांकावरती बॅटर मैदानावरती आहे किमान सहा बॅटरना संधी तरी मिळाली बॅटिंग करण्याची टॉस कोणी जिंकला होता वकिलांनी जिंकला होता की डॉक्टरांनी पण तुम्ही आवडता विषय नाही घेतला बॅटिंग नाही घेतली पहिल्यांदा सर्जरी करूया परंतु हा प्रयोग थोडासा अंगलट आलाय दर्पणने यानंतर जर कॅच पकडला तर त्याच्यासाठी एक मेजवानी आहे अकुटबद्ध चेंडू ऑन साईडला फुलचा चांगला फटका चेंडू जाईल या बला बाउंड्री लाईनच्या दिशेनं इथे क्षेत्ररक्षक आहे मेडबेकेटला षटक समाप्त झाले चार षटकांचा खेळ अर्थात इथे वकिलांचा होता चांगला ताळमेळ डॉक्टर टीम आपण बघितलं त्यांना बॅटिंग मिळाली त्यांना गोलंदाजी मिळाली परंतु विजयाचा आस्वाद काही चाकता आलेला नाही आहे वकिलांनी विश्वास यावेळेला बघितलं या सामन्यामध्ये विजयाचा आस्वाद चाकलाय त्यांचा आनंद द्विगुणित होतोय परंतु आज ज्यावेळेला फलंदाज आपण बघू शकता विशेष करून संतोष आणि दिनेशची बॅटिंग खूप चांगली होती त्यामुळे मनापासून अभिनंदन वकील टीमचं डॉक्टरचंही मनापासून अभिनंदन मला माहिती आहे तितकासा वेळ तुम्हाला नाही मिळत हे सगळं करण्याकरता क्रिकेट खेळण्याकरता तुम्हाला वेळ नसतो कधी 12 वाजता कधी 1 वाजता कधीही पेशंट येतात मग अशा वेळेला तुम्हाला तिथं जावं लागतं